Hello students, today we are going to learn English grammar topic and the topic name is use of punctuation marks. Virama chinhancha upayog. Marathi madhe tumhi pahila asel ki khup sari virama chinhe ahet. Punctuation English madhe dekhil tya pramane punctuation marks ahet. Virama chinhe mhanje kay ki tumhi ekada vakya sampranantar jo full stop deta, ekada prashna vicharanantar question mark deta. कुठेतरी कॉमा यूज करता किंवा कुठेतरी डॅश हायफेन वापरता कोलन वापरता ॲपोस्ट्रॉफी वापरता ही जी सगळी चिन्ह आहेत ह्या सगळ्या चिन्हांनाच विरामचिन्ह असं म्हणतात किंवा पंक्चुएशन मार्क असं म्हणतात. तर आज आपण या विरामचिन्हांचा इंग्लिश ग्रामरमध्ये इंग्लिश सेंटेन्समध्ये कशाप्रकारे उपयोग करायचा आणि तो कुठे कुठे केला जातो हे आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा आपण पाहूया पंक्चुएशन मार्क म्हणजे काय. पंक्चुएशन इज द आर्ट ऑफ प्युटिंग इज अ करेक्ट मार्क ऑफ अ स्टूप इन द ॲप्रोप्रिएट प्लेस व्हाईल रायटिंग सो दॅट पंक्चुएशन इज द आर्ट ऑफ पुटिंग इन अ करेक्ट मार्क ऑफ स्टॉप्स इन द ॲप्रोप्रिएट प्लेसेस व्हाईल रायटिंग सो दॅट रीडर गेट्स द करेक्ट मिनिंग ऑफ व्हॉट इज रिटन. द करेक्ट मिनिंग ऑफ सेंटेन्स कॅन बी कन्वेड ओनली इफ द सेंटेन्स आर प्रॉपरली पंक्चुएटेड. विदाउट पंक्चुएशन सेंटेन्स वूड लुक मिनिंगलेस. It would be very difficult to understand them. Punctuation is the art of putting the correct marks or stops in the appropriate place while writing. ज्यावेळेस आपण रायटिंग करत असतो लिहित असतो लिहित असताना आपण वेगवेगळे सेंटेन्स लिहित जातो आणि सेंटेन्स लिहित जात असताना पंक्चुएशन मार्क काय करावे लागतात आपल्याला त्या ठिकाणी यूज करावे लागतात वापरावे लागतात आणि करेक्ट ठिकाणी योग्य तो पंक्चुएशन मार्कच वापरला गेला पाहिजे. जर आपण नको त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे पंक्चुएशन मार्क यूज केले तर त्या दिलेल्या सेंटेन्समधून वेगळा अर्थ निघण्याची शक्यता असते आणि आपण जे सेंटेन्स लिहिले ते वाचणाऱ्याला व्यवस्थित समजत नाही त्याचा अर्थ देखील त्याच्या लक्षात येत नाही. द करेक्ट मिनिंग ऑफ सेंटेन्स कॅन बी कन्वेड ओनली इफ द सेंटेन्स आर प्रॉपरली पंक्चुएटेड. जर दिलेले सेंटेन्स प्रॉपरली पंक्चुएटेड असेल दिलेल्या सेंटेन्समध्ये प्रॉपर पंक्चुएशन मार्कचा यूज केलेला असेल तर वाचणाऱ्याला ते सेंटेन्सचं करेक्ट मिनिंग आपल्याला लक्षात येतं. विदाउट पंक्चुएशन जर पंक्चुएशन मार्क नसेल द सेंटेन्स वुड बी मिनिंगलेस. सेंटेन्सला काहीही अर्थ राहत नाही म्हणून दिलेल्या सेंटेन्समध्ये पंक्चुएशन मार्कचा यूज करणं खूप महत्त्वाचं आहे. इट वुड बी व्हेरी डिफिकल्ट टू अंडरस्टँड इट. समोरच्या व्यक्तीला आपण काय वाचतो हेच त्यामुळे समजू शकत नाही आणि नको त्या ठिकाणी पंक्चुएशन मार्क वापरल्यामुळे नको तो गोंधळ देखील होऊ शकतो. तर फॉर आपण आज वेगवेगळ्या प्रकारचे जे पंक्चुएशन मार्क आहे ते पाहणार आहोत. विरामचिन्हांच्या उपयोगामुळे एक वाक्य संपून दुसरे वाक्य कुठून सुरू होते हे समजते. म्हणजे तुम्ही एक वाक्य लिहिलं आहे फुल स्टॉप दिला का त्या ठिकाणी समजतं की आपलं एक वाक्य या ठिकाणी संपलेलं आहे दुसरं वाक्य सुरू झालेलं आहे. तसेच वेगवेगळी वाक्यरचना करताना कुठे थांबावे कुठे किती आवाज वाढवावा कुठे आवाज कमी करावा हे देखील विरामचिन्ह पंक्चुएशन मार्क्सच्या वापरामुळे समजते. आणि विरामचिन्ह जर वापरली तर वाचणाऱ्याला आपण कोणतं सेंटेन्स वाचतोय त्याचा नीट अर्थ त्याचं मिनिंग देखील आपल्याला लगेच लक्षात येतं. तर हिअर इज सम काही पंक्चुएशन मार्क आहे. तर काही पंक्चुएशन मार्क सर्वात पहिल्यांदा आपण सगळे पंक्चुएशन मार्क पाहूया. पहिल्यांदा आहे फुल स्टॉप म्हणजे त्याला मराठीमध्ये म्हणतात पूर्णविराम. त्यानंतर आहे कॉमा स्वल्पविराम. त्यानंतर आहे इंट्रोगेशन मार्क प्रश्नचिन्ह डबल इन्व्हर्टेड कॉमाज अवतरणचिन्ह एक्सक्लामेटरी मार्क उद्गारवाचक चिन्ह ॲपॉस्ट्रॉफी लोपचिन्ह डॅश अपसरण चिन्ह हायफेन संयोगचिन्ह कोलन विसर्ग आणि इंग्लिशमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅपिटल लेटर्स. तर पहिल्यांदा आपण पाहूया द कॅपिटल लेटर्स. कॅपिटल लेटर्सचा जो यूज आहे तो यूज कुठे होतो टू बिगिन अ सेंटेन्स. एखाद्या वाक्याची जर आपल्याला सुरुवात करायची असेल कोणतंही वाक्य तुम्ही लिहायला सुरुवात करा लिहिता असताना पहिलं जे लेटर आहे ते कॅपिटलच असलं पाहिजे. हे वारंवार इंग्लिशचे चिटर तुम्हाला शाळेत सांगतात की पहिलं लेटर कॅपिटल काढ राईट फर्स्ट लेटर कॅपिटल राईट फर्स्ट लेटर इन अ कॅपिटल फॉन्ट म्हणजे पहिलं लेटर कॅपिटल काढलं गेलंच पाहिजे. फॉर एक्झाम्पल द बॉय वॉज ॲज हॅप्पी ॲज अ लार्क. आता हे जे सेंटेन्स आहे यामध्ये द बॉय आहे टी जो आहे तो कॅपिटल काढलेला आहे म्हणजे कोणत्याही वाक्याची सुरुवात ही कॅपिटल लेटरनेच केली गेली पाहिजे. त्यानंतर दुसरा जो यूज आहे तो कुठे होतो फॉर वर्ड लाईक आय अँड दोज रेफरिंग टू गॉड. जर वर्ड आय लिहायचं असेल तुम्हाला जर आय हे लेटर लिहायचं असेल मग ते वाक्यामध्ये कुठेही असू द्या सुरुवातीलाच नाही मध्ये आधी कुठेही असू द्या तर तो वर्ड जे लेटर आय आहे
ते आय हे लेटर आपण नेहमी कॅपिटल लेटरमध्येच लिहिलं गेलं पाहिजे. आणि जर आपण गॉडला रेफर करत असो, एखादा शब्द जर गॉडला रेफर करत असेल तर तो वर्ड देखील आपण कॅपिटल लिहिला गेला पाहिजे. आय नो दॅट गॉड विल हेल्प मी फॉर ही इज ऑल मर्सीफुल. ही म्हणजे कोण या ठिकाणी? गॉड. गॉडला ही रेफर केलेला आहे म्हणून एच ई ही जो आहे तो कॅपिटल लिहिला गेलेला आहे. म्हणजे पहिला जो कॅपिटल आहे पूर्ण, सॉरी कॅपिटल लेटर्स आहे, वाक्याची सुरुवात करत असताना तुम्हाला कॅपिटल लेटर लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड मी सांगितलं आय जर लेटर लिहायचं असेल तर तुम्हाला आय लेटर लिहित असताना ते सगळीकडे कॅपिटल लिहायचं आहे. एखादा शब्द जर गॉडला रेफर करत असेल तर तो गॉडला रेफर करणारा शब्दसुद्धा तुम्हाला त्याची सुरुवात ही कॅपिटलने करायची आहे. त्यानंतर आहे फॉर प्रॉपर नाऊन. तुम्हाला जर प्रॉपर नाऊन लिहायचं असेल, प्रॉपर नाऊन्स मीन्स म्हणजे पर्टिक्युलर एकाच व्यक्तीचं, एकाच वस्तूचं, एकाच प्राण्याचं असणारं नाव, एकाच ठिकाणाचं असणारं नाव, तर त्याला म्हणतात विशेष नाव मराठीमध्ये. प्रॉपर नाऊन लिहायचं असेल फॉर एक्झाम्पल रीना, रीना हे एका मुलीचं नाव आहे, मग आर कॅपिटल काढलं आहे. द यमुना, यमुना हे नदीचं नाव आहे, यमुनाचा वाय कॅपिटल काढला आहे. महाराष्ट्र हे एकमेव एका देशाचं राज्याचं नाव आहे म्हणून महाराष्ट्राचा यम देखील कॅपिटल काढलेला आहे. म्हणून जर एखाद्या सेंटेन्सची सुरुवात करत असताना कॅपिटल लेटर वापरलं गेलं पाहिजे. त्यानंतर प्रॉपर नाऊन द्यायचं असेल तर प्रॉपर नाऊनची सुरुवात कॅपिटलने झाली पाहिजे. किंवा वर्ड आय आणि गॉडला जर रेफर करणारा एखादा वर्ड असेल तर त्या ठिकाणी तो देखील आयने लिहिला गेला पाहिजे. तर पहिलं सगळ्यांना समजलं असेल कॅपिटल लेटर. त्यानंतर सेकंडचं जे पंक्चुएशन मार्क आहे ते आहे फुल स्टॉप. फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम. पूर्णविराम कधी वापरला जातो, फुलस्टॉप कधी वापरला जातो? फुलस्टॉप हा असा या पद्धतीने लिहिला जातो की एक पूर्ण गोल असा डार्क सर्कल काढला जातो, त्याला म्हणतात फुलस्टॉप. छोटासाच असतो, इथे माझ्याकडून काढत असताना थोडा मोठा झाला आहे, पण ब्रॅकेटमध्ये तुम्हाला इथे दिसतोय फुलस्टॉप हा एक डॉट असतो. ॲट द एंड ऑफ द ॲसरेटिव्ह अँड इम्पॅरेटिव्ह सेंटेन्स. आता आपण सेंटेन्सचे टाईप पाहिलेले आहेत. ॲसरेटिव्ह म्हणजे सिम्पल सेंटेन्स, इम्पॅरेटिव्ह म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये ऑर्डर दिलेली असते, रिक्वेस्ट केलेली असते, असे जे सेंटेन्स असतील त्या सेंटेन्सचा जो एंड आहे त्या एंडला तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी फुल स्टॉप द्यायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला या ठिकाणी असेल द डॉग रॅन आउट ऑफ द डोअर, ती तर कॅपिटल काढायचंच आहे आपल्याला, आणि शेवटी काय दिलेलं आहे फुल स्टॉप. वॉक स्लोली, हळू चाल ऑर्डर केलेली आहे, इथे पुन्हा वॉकचं डब्ल्यू कॅपिटल काढलं आहे, शेवटी फुल स्टॉप दिले. आफ्टर सेकंड नंबरचा जो यूज आहे तो आहे आफ्टर ॲब्रिविएशन्स अँड इनिशियल्स. इनिशियल्स म्हणजे प्रत्येक व्यक्तीला जी एखादी डिग्री भेटते, ते जे डिग्री आहे त्याचं जे इनिशियल लेटर आहे ते इनिशियल लेटर काय केले जातात, फुल स्टॉप आणि कॅपिटल लेटरमध्ये काढले जातात. म्हणजे एम ए, मी एम ए झालो आहे, किंवा मी बी ए आहे, मग बी ए, बी कॅपिटल काढायचं, ए सुद्धा कॅपिटल काढायचं, आणि दोघांच्यामध्ये काय करायचं आहे, फुल स्टॉप द्यायचं आहे. किंवा एम एस एस टी नायक, म्हणजे आपलं जे नाव आहे, फॉर एक्झाम्पल जर माझं नाव घेतलं गीतांजली प्रमोद कर्डिले, मग मी काय करणार आहे, जी डॉट पी डॉट कर्डिले, जी पी हे माझं कॅपिटल लेटरमध्ये असणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नावाचं लिहू शकता. एखाद्या मुलाचं नाव असेल सीमा अशोक काळे, मग तुम्ही एस ए काळे, एस कॅपिटल डॉट अशोकचा ए कॅपिटल डॉट आणि काळे, सीमा अशोक काळे. अशा प्रकारे तुम्ही स्वतःच्या नावाचे इनिशियल देखील त्या ठिकाणी फुलस्टॉप आणि कॅपिटल लेटरचा उपयोग करून लिहू शकता. पहिलं आपण पाहिलं कॅपिटल लेटर्स, की वाक्याची सुरुवात करताना कॅपिटल लेटरमध्ये काढायची आहे, प्रॉपर नाऊन कॅपिटल लेटरमध्ये लिहायचं आहे, वर्ड आय आणि वर्डशी लेटर रिपीटेड रेफरन्स करणारा लेटर असेल तर ते आय मिळा कॅपिटल दाखवायचं आहे. त्यानंतर आपण पहिलं फुलस्टॉप म्हणजे कसा असतो. फुलस्टॉपचा उपयोग ॲसरेटिव्ह आणि इम्पॅरेटिव्ह सेंटेन्सच्या एंडिंगला करायचा आहे. ॲब्रिविएशन आणि इनिशियल जर लेटर तुम्हाला दाखवायचे असेल तर ते फुलस्टॉपने दाखवायचे आहे. त्यानंतर पुढे आहे कॉमा. कॉमाचा पहिला जो यूज आहे तो आहे टू मार्क ऑफ अ कोटेशन फ्रॉम द रेस्ट ऑफ द सेंटेन्स इन डायरेक्ट सेंटेन्स. म्हणजे तुम्ही जर एखादी व्यक्ती, समजा मी काहीतरी तुम्हाला सांगते, टीचर म्हणाल्या उभे राहा, मग टीचर म्हणाल्या यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, कॉमा द्यायचा आहे. म्हणजे जर तुम्हाला काही, तुम्ही जर कोणाला तरी काहीतरी सांगत असाल, ते जे कोटेशन असतं ते कोटेशन तुम्हाला काय करायचं असतं, ते कोटेशन लिहिण्याच्या पूर्वी तुम्हाला एक कॉमा द्यायचा असतो. या ठिकाणी एक्झाम्पल म्हणून दाखवलं आहे सिंड्रेला सेड कॉमा. कॉमा हा छोटासा, इथे तुम्हाला सगळ्यांना माहिती कॉमा कसा काढला जातो. कॉमा आय हॅव लॉस्ट माय स्लीपर. सिंड्रेला म्हणाली मी माझी चप्पल हरवली आहे, किंवा माझे स्लीपर्स मी हरवल्या आहेत, मग या ठिकाणी कॉमा दिलेला आहे. टू सेपरेट क्लॉजेस इन सेंटेन्स. दोन सेंटेन्स असतील आणि ते दोन सेंटेन्स वेगवेगळे दाखवायचे असतील तर त्या ठिकाणी काय केला जातो, पहिला सेंटेन्स झाल्यानंतर त्या ठिकाणी कॉमा दिला जातो. टू सेपरेट वर्ड्स इन द लिस्ट. एखादी लिस्ट तयार करायची असेल तर त्या लिस्टमध्ये प्रत्येक शब्दानंतर काय केलं जातो, कॉमा दिला जातो. द रिच प्रिंच ओन क्रार्स,
त्यानंतर मोटरसायकल कॉमा अँड बूट्स बोट्स म्हणजे लिस्ट, एक लिस्ट तयार केलेली आहे त्याच्याकडे काय काय आहे त्या गोष्टींची, आणि त्या प्रत्येक गोष्टीच्यामध्ये काय देण्यात आलेलं आहे या ठिकाणी कॉमा देण्यात आलेला आहे. मग अशा प्रकारे कॉमाचा उपयोग आपण पाहिला की एखादं कोटेशन द्यायचं असेल एखाद्या सेंटेन्समध्ये तर ते कोटेशन मार्क ऑफ करण्याच्या आधी काय केला जातो, कॉमा दिला जातो. त्यानंतर दोन सेंटेन्स असतील आणि ते दोन सेंटेन्स सेपरेट करून दाखवायचे असतील क्लॉजेसमध्ये, तर त्या ठिकाणी दो प्रत्येक एका सेंटेन्सनंतर कॉमा दिला जातो. आणि एखाद्या गोष्ट पर्टिक्युलर गोष्टींची लिस्ट असेल तर त्या लिस्टमध्ये प्रत्येक गोष्टीनंतर काय केला जातो, कॉमा दिला जातो. कॉमालाच मराठीमध्ये म्हणतात स्वल्प विराम. त्यानंतर पुढे आहे फोर्थ नंबरला एक्सक्लमेशन मार्क. एक्सक्लमेशन मार्क या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये दाखवलं आहे की कशा पद्धतीने दिलं जातं. आणि एक्सक्लमेशन मार्क जे आहे ते कुठे दिलं जातं, ॲट द एंड ऑफ द एक्सप्लॅनेशन. एक्सक्लमेशन्स ज्या ठिकाणी आपल्या मनातल्या एखाद्या फिलिंग्स आपण एखाद्या शब्दांतून दाखवतो त्या शब्दानंतर काय केलं जातं, एक्सक्लमेशन मार्क दिलं जातं. हुर्रे, आपल्याला आनंद झाला म्हणून आपण हुर्रे म्हणतो. त्या हुर्रे या शब्दानंतर एक्सक्लमेशन मार्क. एखादी सुंदर गोष्ट दिसल्या म्हणतो वाव, मग वाव हा शब्द जो आहे तो एक्सप्लेन करणारा आहे, एक्सक्लमेशन आहे म्हणून त्यानंतर एक्सक्लमेशन मार्क. आणि त्यानंतर मी पहिल्यांदा जेव्हा टाईप ऑफ सेंटेन्स शिकवले त्यावेळेसुद्धा सांगितलं होतं की एक्सक्लमेटरी जर सेंटेन्स असेल तर एक्सक्लमेटरी सेंटेन्समध्ये काय केलं जातं, एक्सक्लमेशन मार्क दिलं जातं. त्यानंतर पुढे आहे क्वेश्चन मार्क. आता अगदी सोपं आहे, जर तुम्ही एखादा क्वेश्चन विचारला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो, व्हॉट इज युअर नेम, क्वेश्चन आहे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. किंवा तुम्ही ज्यावेळेस एखादा सेंटेन्स दिला त्याचा क्वेश्चन टॅग आपण तयार करतो. क्वेश्चन टॅग मी तुम्हाला शिकवला आहे मागच्या वर्षी, पुढं पण मी व्हिडिओ तयार करून तुम्हाला सांगणार आहे क्वेश्चन टॅग कसा तयार करायचा. मग क्वेश्चन टॅग तयार केल्यानंतर सुद्धा आपल्याला काय करावा लागतो, त्या ठिकाणी शेवटी क्वेश्चन मार्क द्यावा लागतो. सोनाली इज अँग्री, इजंट शी, या ठिकाणी क्वेश्चन मार्क, क्वेश्चन टॅग तयार झालेला आहे म्हणून या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिलेला आहे. त्यानंतर पुढचं जे पंक्चुएशन मार्क आहे ते आहे डॅश. एक डॅश, छोटासा डॅश तुम्ही बऱ्याच वेळा डॅशचा उपयोग करता, एक छोटीशी लाईन मारली जाते. आफ्टर द सेरीज ऑफ नाऊन फॉलोड बाय द रिलेटेड आयडियाज, म्हणजे नाऊन दिलेले असतील आणि एखाद्या ठिकाणची आयडिया त्याच्यातून दर्शवली असेल. आफ्टर द सेरीज ऑफ द नाऊन रिलेटेड आयडियाज, एखाद्या गोष्टीशी रिलेटेड शब्द दिले असतील तर त्याच्यानंतर डॅश मारला जातो. टू सेपरेट द आयडिया फ्रॉम द अनादर इन अ सेंटेन्स, ओनली इफ शी हॅड कम बट इट टू लेट नाऊ. एखाद्या वेळी काही कारणामुळे विचारात जर एकदम बदल झाला आणि त्यामुळे वाक्यात खंड पडला असं दाखवायचं असेल तर आडव्या लांब रेषेचा उपयोग करतात. म्हणजे काय होतं, आपल्याला काहीतरी बोलायचं आहे आणि बोलतात असताना आपल्याला अचानक काहीतरी वेगळंच आठवलं आणि आपण 2 मिनटं थांबलो तर ते पुढचं वाक्य पूर्ण करण्यासाठी काय केलं जातो, डॅश वापरला जातो. त्यानंतर पुढे आहे हायफेन. हायफेन म्हणजे संयोग चिन्ह. संयोग चिन्ह म्हणजेच छोट्या आडव्या रेषेचा उपयोग जोड शब्द दाखवण्यासाठी करतात. ही छोटी आडवी रेषा आहे आणि जर तुमचे कंपाऊंड वर्ड असतील तर सन इन लॉ यामध्ये काय दिलेले आहे, छोटे छोटे हायफेन दिलेले आहेत. म्हणजे कंपाऊंड वर्ड जोडण्यासाठी काय केलं जातो, बहुतेक वेळा हायफेनचा उपयोग केला जातो. आणि त्या नंबरला लास्ट आहे द ॲपॉस्ट्रॉफी. टू शो पजेशन्स, म्हणजे एखाद्या गोष्टीची मालकी हक्क दाखवायचा असेल तर त्या ठिकाणी काय केलं जातं, ॲपॉस्ट्रॉफीचा उपयोग केला जातो. एखाद्या शब्दांमधील काही अक्षरे गाळली असतील तर गाळलेल्या अक्षराच्या जागी काय केलं जातं, ॲपॉस्ट्रॉफी वापरतात. तसेच नामाच्या षष्टी विभक्तीचे रूप दाखवण्यासाठी, म्हणजे चा छी चे, रिमाचा किंवा रिमाचे पुस्तक, चा रिमाचे पुस्तक आहे हे दाखवायचं आहे, छे दाखवण्यासाठी आपण ॲपॉस्ट्रॉफी एस वापरला. आता इथे जर सेकंड नंबरला पाहिलं तर आय हॅव, एच ए व्ही ई, पण याच्यातली हे अक्षर गाळली गेलीत, ही अक्षरं जी गाळली गेली त्याच्या जागेवर आपण काय वापरला, ॲपॉस्ट्रॉफी वापरला. ॲपॉस्ट्रॉफी म्हणजे वरच्या बाजूला एक छोटासा कॉमा दिला जातो. त्यानंतर आहे डबल इन्व्हर्टेड कॉमा. दीज आर यूज टू कोट द एक्झॅक्ट वर्ड स्पोकन बाय द स्पीकर इन डायरेक्ट स्पीच. एखाद्या स्पीकरने जे काही शब्द बोललेले आहे, जे सेंटेन्स बोललेलं आहे ते एक्झॅक्ट दाखवण्यासाठी काय केलं जातं, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये ते सेंटेन्स लिहिलं जातं. म्हणजे या ठिकाणी कम इन टू माय पार्लर सेड द विच टू प्रिन्सेस, प्रिन्सेस विचला म्हणाली, सॉरी विच प्रिन्सेसला म्हणाली की तू माझ्या पार्लरमध्ये ये. स्पीकर कोण आहे बोलणारी, या ठिकाणी विच आहे. विच काय म्हणाली, कम इन टू माय पार्लर, हे तिने एक्झॅक्ट बोललेलं आहे. हे बोललेलं जे सेंटेन्स आहे ते कशामध्ये दाखवलेलं आहे, डबल इन्व्हर्टेड कॉमामध्ये दाखवलेलं आहे. तर
तर अशा प्रकारे आज आपण पंक्चुएशन मार्कचा उपयोग कशा प्रकारे कुठे कुठे कोणते कोणते पंक्चुएशन मार्क वापरायचा आणि तो वापर करणं किती महत्त्वाचं आहे हे आपण पाहिलं. त्यामध्ये पहिलं की कॅपिटल लेटर्स की सुरुवाती एखाद्या वाक्याच्या सुरुवातीला कॅपिटल लेटर्स वापरतात, प्रॉपर नाउनसाठी कॅपिटल लेटर्स वापरतात. आय हा वर्ड तुम्हाला लिहायचा असेल तर त्या ठिकाणी कॅपिटल लेटर्स वापरतात. त्यानंतर पुढे आपण पाहिलं फुल स्टॉप, वाक्याचे शेवटी असर्टिव आणि इम्पॅरेटिव सेंटेन्स तो फुल स्टॉप दिला जातो. इनिशियल लेटर लिहायचे असतील तर फुल स्टॉप वापरला जातो. त्यानंतर वापरलो कॉमा कुठे वापरायचा असतो की एखाद्या शब्दांची लिस्ट करायची असेल तर ती लिस्ट करत असताना प्रत्येक शब्दानंतर कॉमा वापरला जातो. दोन सेंटेन्स असेल ते वेगवेगळे दाखवायचे असतील तर त्या ठिकाणी आपल्याला कॉमा वापरावा लागतो. त्यानंतर आपण पाहिलं एक्सक्लामेशन मार्क, एक्सक्लामेटरी सेंटेन्सच्या शेवटी एक्सक्लामेशन मार्क वापरतात. क्वेश्चन विचारला असेल, क्वेश्चन टॅग केला असेल तर क्वेश्चन मार्क वापरतात. डॅश म्हणजे आपल्याला एखादं सेंटेन्स बोलायचं असेल, बोलत असताना त्याच्यामध्ये अचानक अडथळा निर्माण झाला आणि ते सेंटेन्स अर्धवट राहिलं आणि ते पुन्हा पूर्ण करायचं असेल तर आपण डॅश वापरतो. त्यानंतर हायफेन, कंपाऊंड वर्ड आपल्याला एकत्र जॉईन करायचे असतील तर ते कंपाऊंड वर्ड जॉईन करण्यासाठी आपण हायफेन वापरतो. आणि ॲपॉस्ट्रॉफीचा उपयोग, चा ची चे हे शब्द जर आपल्याला दाखवायचे असतील तर त्या ठिकाणी ॲपॉस्ट्रॉफी आणि एखादा शब्द लिहित असताना मधले जर शब्द गायब झाले तर ते शब्द गायब झालेले शब्द गाळलेली जागा भरण्यासाठी ॲपॉस्ट्रॉफीचा वापर करतात. आणि त्यानंतर पाहिलं डबल इन्व्हर्टेड कॉमा, एखादा जो स्पीकर असेल तो स्पीकर बोलत असताना जे काही तो बोलतो हे जर एक्झॅक्ट आपल्याला दुसऱ्याला जसंच्या तसं सांगायचं असेल तर त्याने जे सांगितलेलं असतं ते जे त्याचं सेंटेन्स असतं ते आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये लिहून दाखवतो. तर अशा प्रकारे आज आपण पंक्चुएशन मार्क आणि त्यांचा यूज कशा प्रकारे केला जातो हे आज आपण पाहिलं. सगळ्यांनी प्लीज राईट इज ऑल पंक्चुएशन मार्क्स अँड देअर युजेस इन युअर ग्रामर नोटबुक. थँक्यू.